आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोवळ भागात ख्रिश्चन बांधवांवर भ्याड हल्ला, शिरोळात ख्रिस्ती बांधवांचा निषेध, दिले निवेदन. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवळ भागात ख्रिश्चन बांधवांवर ख्रिसमसची प्रार्थना करत असताना झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिरोळ येथे समस्त ख्रिस्ती बांधवांकडून निषेध करण्यात आला. कोवळ भागात ख्रिश्चन बांधवांवर ख्रिसमसची प्रार्थना करत असताना काही अज्ञात टोळक्याने भ्याड हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. संबंधित हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी करत शिरोळ येथे ख्रिस्ती बांधवांकडून निषेध नोंदवण्यात आला. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे भ्याड हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शिरोळ तहसीलदार गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पास्टर विजय कांबळे, राज गुटार, विश्वास मोरे, शैलेश तिवडे, किरण जगताप, स्टीफन माने, जयसिंगपूर युथ जनरेशन अध्यक्ष विनायक नलवडे यांच्यासह ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. या ठिकाणी तहसीलदार साहेबांना जे सर्व शिरोळ तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांनी ख्रिस्ती बंधूंनी जे निवेदन दिलं ते निवेदन देण्याचा उद्देश हेतू हा की कोवाड या ठिकाणी धार्मिक स्थळावरती प्रार्थनेच्या ठिकाणी काही समाजकंटकांनी केलेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याच्या अनुषंगाने त्याची पुनरावृत्ती वेगवेगळ्या ठिकाणी किंवा इतर जिल्ह्यांच्यामध्ये तालुक्यांच्यामध्ये होऊ नये. ख्रिस्ती बांधव हे शांततेनं आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. शासकीय सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था ही सुव्यवस्थेपणे राखण्याचं कारण काम येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून ख्रिश्चन लोक ख्रिस्ती बांधव करत असतात. हे करत असताना वेळोवेळी असे जे होणारे हल्ले आहेत हे हल्ले थांबले जावेत आणि ख्रिश्चन बंधूंना ख्रिस्ती समाजाला न्याय मिळावा यासाठी शिरोळ तालुका या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चेसमधून वेगवेगळ्या पंथांच्यामधून जे कारण काम करणारे लोक आहेत, जे धर्मगुरू, पाळक, पास्टर, रेव्हरेंट, पुढारे आहेत आणि काही तरुण, त्या सर्वांनी मिळून जे साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनाची रितसर दखल घेऊन संपूर्ण फक्त शिरोळ तालुकाच नाही, कोल्हापूर जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, येथील सर्व ख्रिश्चन लोकांना, ख्रिस्ती बंधूंना न्याय मिळावा, त्यांना संरक्षण द्यावं आणि प्रोटेक्शन करून कायदा आणि सुव्यवस्था शांततेने राखण्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावं ही विनंती.